त्याच्याने प्रामुख्याने नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी जी एक स्वतंत्र होते अकोला पूर्णा हे विद्युतीकरण लवकरात लवकर व्हावं ही मागणी करण्यात आली. नांदेड शहर हे सिंग यात्रेकरू मोठ्या प्रमाणात येतात तर हेमकुंड साहेब आणि नांदेड ही अशा पद्धतीची नवीन ट्रेन चालू करण्यात यावी हीही मागणी करण्यात आलेली आहे. देवगिरी एक्सप्रेस आणि इतर ट्रेनमध्ये बेडरूम आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणामध्ये याच्या संदर्भात सुद्धा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे अंडरब्रिज आहे, त्या रेल्वे अंडरब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं आणि पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होत नाही तर त्याच्यावरती मोटारी बसून एक तर पाणी काढून द्यावं किंवा ते ड्रेन आउट करावं अशा पद्धतीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. वसमत येथे क्रमांक 2 हा प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या संदर्भात एक मागणी करण्यात आलेली आहे. सगळे जे आरओबी आहे त्या आरओबीला इलेक्ट्रिफिकेशन केलं पाहिजे किंवा तिथे सोलार पॅनल बसवून ते लाईट बसवले पाहिजे जेणेकरून प्रवाशांची जी गैरसोय होते अशा अनेक प्रकारच्या मागण्या आमच्या मार्फत करण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद. यानंतर सन्माननीय खासदार इत्यादी राजधानी एक्सप्रेस को मनमाड़ के अंदर रोक दिया जा रहा है तो उसको एक्सटेंड करके यहाँ तक लाया जाए. ऐसी बहुत सारी मांगे हैं लेकिन इस बार ये है अगर इस बार की मीटिंग के अंदर या इस बार की मार्फत के अंदर अगर कुछ नहीं मिलता है तो मैं नहीं समझता हूँ हम रेलवे प्रशासन से साफ कह दें कि ऐसी मीटिंग का कोई मतलब नहीं है. हम इतनी दूर से आते हैं कि उम्मीद लेकर कि कुछ ना कुछ उसकी दखल अंदाजी दी जाएगी. अगर सिर्फ हम यहाँ पर खाना खाने के लिए और अपनी मांगों का एक पर्चा देने के लिए आ रहे हैं पत्रकार परिषद लेके चले जाने वाले हैं तो हमें भी कोई शौक नहीं है. अगले साल की मीटिंग में मैं कम से कम इतना कहूंगा कि जब तक अगर इसको मराठवाड़ा के लिए अगर कुछ नहीं मिलता है हम ऐसी कोई मीटिंग अटेंड नहीं करना चाहेंगे. हमारी जो भी बात रहेगी हम मंत्री साहब के पास बैठेंगे और मंत्री साहब के पास मांगे करेंगे. बहुत बहुत धन्यवाद. मेरी जितनी मांगे हैं मैंने प्रेस रिलीज के जरिए है वो आपको मिल जाएगी. आणि त्याच्यामध्ये कॉमन मुद्दे काही मला वाटते बोलण्यामध्ये त्याच्याने प्रामुख्याने नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी जी एक स्वतंत्र होते त्याच्या